ऊण तापू लागलं की वेध लागतात ते आंब्याचे. त्यातही खवय्यांच्या यादीतला पहिल्या क्रमांकावर असतो तो कोकणातला हापूस. हापूसची चव चाखल्याशिवाय आंब्याचा सीझन साजरा होऊ शकतच नाही. हापूसचा कोकणातल्या वागेपासून मुंबईच्या प्रवासाचा हा वेध. आंब्याच्या एका पेटीपासून सुरू केलेला मुंबईतील हा व्यवसाय आता हजारो पेट्या विक्री केल्या जात आहेत. नेमक्या कशाप्रकारे ह्याची सुरुवात झाली जाणून घेऊया या व्हिडिओतून. 1977-78 दरम्यान गावावरून शिक्षण आणि नोकरी निमित्ताने रत्नागिरीतून मुंबई ठाण्यामध्ये आलो. बहिणीकडे वास्तव्यास होतो. त्यावेळेस मला काही कामा गरजेपोटी काही काही उद्योग करण्याची गरज लागली. त्यावेळेस मी गावाहून आईने माझ्या पेटी पाठवली होती पहिली, साधारण 80 सुमारात. तर ती पेटी मी मित्रांना दिली किंवा माझ्या नातेवाईकांना, त्यांनी त्याचे पैसे द्यायला सुरुवात केली. ते पैसे देता देता मला एक कल्पना आली, त्यांनी मला सुचवलं की तू आपला हा व्यवसाय चालू करायचा, की आम्हाला पण आंबे चांगले लागतात. त्याप्रमाणे मी 2-4-5 असे दर वर्षी वाढवत गेलो. 1984-85 मला 84-84 मला एक जागा मिळाली तलावपाळीच्या ठिकाणी. तिथे मी थोडा हा व्यवसाय केला आणि त्याच्यातून मला कॉन्फिडन्स वाढला. मग 1985 मी नौपाडाला गोखले रोडला एक मला आमच्या मित्राच्या ओळखीने जागा मिळाली. तिथे माझा मी व्यवसायाला सुरुवात केली आणि साधारणपणे 85 मी या व्यवसायात होतो पूर्णपणे. त्यावेळेस मला नोकरी होती, नोकरी करून मी जवळजवळ 2011 हा व्यवसाय केला. आणि असं करताना बऱ्याच अडचणी आल्या, पण त्याच्यातून निभावून मी 2 चालू केलेल्या असताना आता माझ्याकडे मी जवळजवळ 4-4.5 हजार पेट्या वर्षाला सीझन मध्ये विकतो. आता माझ्या कुटुंबातही मला सहकार्य होत आहे. गेल्या 40 वर्षांपासून रत्नागिरी देवगड येथील नैसर्गिकरित्या तयार केलेले आंबे ग्राहकांसाठी ते उपलब्ध करून देतात आणि आता या व्यवसायात त्यांना त्यांची पुढची पिढी मदत करताना पाहायला मिळते. नमस्कार, मी वेदांका सुहास निंबकर. आमची बाबांनी माझ्या सुरुवात केली, एका पेटीपासून त्यांनी सुरुवात केलेली. आता आम्ही असंख्य पेट्या विकतो आणि ग्राहकांचा प्रतिसाद खूप छान आहे आम्हाला पहिल्यापासून, कारण का आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले आणि ओरिजिनल गुहागर आणि रत्नागिरी आणि देवगडपासून येतात आमचे आंबे. तर त्यामुळे विश्वासाने लोक घेतात आणि आम्ही आंबा प्रत्येक चेक करून आणि असा व्यवस्थितच देतो, त्यामुळे लोक परत परत येतात. आता आमच्याकडे गेले 30-40 वर्ष, आमचं 40 वर्ष झाला बिझनेस आहे. सो दुसरी पिढी अशी ग्राहकांची आमची आहे की पुढचेही त्यांची मुलं, त्यांची नातवंड असे आमच्याकडे आंबे घ्यायला येतात. सो हे तर आहेच आणि आमच्याकडे बाकी कोकण प्रोडक्टसुद्धा आहेत, ज्याच्यात लोणची, सरबत, पापड, नंतर ओले काजू हे सुद्धा आम्ही सगळं ठेवतो. तर जो काही ग्राहक येतो त्यांना असं वाटतं की कोकणातच आलो आहे का, त्यांना कुठेही कोकणात जायची गरज नाही ह्या सगळ्या वस्तू घ्यायला, सगळं एकाच तुम्हाला रूफखाली मिळतं. असे सगळे प्रकार म्हणजे आम्ही कोकणातले सगळे उत्पादन इथे विकतो. आंब्याचे आमच्याकडे हापूस आणि पायरी हे दोन्ही प्रकार आहेत. रत्नागिरी देवगड दोन्ही आहेत. 700 ते 1800 असे आंबे आहेत. सगळे साईज वाईज रेट असतात आमच्याकडे, क्वालिटी सगळ्या आंब्यांची सेमच असते. नाही, हा फक्त सीझनचाच असतं आमच्याकडे, 4 फक्त हा आहे, म्हणजे मार्च ते जून असा आमचा हा सीझन. आम्ही एवढे 4 तिथे असतो. हा पेटी 4000 आहे, 4 आणि 5 जे तुम्हाला खूप रिझनेबल रेटमध्ये मिळते. आम्ही ताटात ते कॉस्ट म्हणजे ते कॉस्टली पडते, जर तुम्हाला 4 आणि 5 घ्यायचं असेल तर रिझनेबलमध्ये मिळते.